राज ठाकरेंचा पहिले पंढरपूर होता, मराठी मुद्द्याला घेऊन चालले होते, आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतलाय. राज ठाकरेंना काय बोलायचं? त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतलेला आहे म्हणून त्यांना मी जाहीर समर्थन केलेलं आहे. जे धर्मवीर लोक आहेत, जे राजर्षी लोक आहेत, ज्यांनी धर्मासाठी हिंदुत्वासाठी कार्य केलेलं आहे, अशा लोकांचे जर सिनेमे येत असतील तर माझं कर्तव्य आहे की ते सिनेमा पाहायला मीही जावं आणि सगळ्या हिंदूंना आवाहनही करावं. या सिनेमा हा जो सिनेमा आलेला आहे राजर्षी धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या बाबतीत, असे जे हिंदुत्वासाठी कार्य करणारे लोक आहेत त्यांना अजून प्रोत्साहन मिळावं. दिघे साहेब तर ब्रह्मलीन झालेले आहेत, पण आता जे जिवंत धर्मवीर लोक आहेत नितीन दादांसारखे, यांच्यासारखे, रामजींसारखे, यांनाही अजून प्रोत्साहन मिळावं, यांच्याही कार्याला उधाण यावं आणि धर्माचं रक्षण व्हावं, हिंदुत्वाचं रक्षण व्हावं, याच्यासाठीच मी हा सिनेमा पाहण्यासाठी आलेलो आहे. आणि दिघे साहेबांनाही श्रद्धांजली अर्पण करणं हे त्याच्या मागचा उद्देश आहे. इकडे हिंदू नक्की कोण आहे ही भूमिका आता शिवसेनेत म्हणा, मनसेत म्हणा, तर इकडे इतर पक्षामध्ये देखील चढावड सुरू झालेली आहे. नक्की हिंदूची भूमिका कोण निभावते असा देखील प्रश्न उपस्थित होतो. प्रजा जाणून राहिली की नेमकी हिंदुत्वाची भूमिका कोण निभावून राहिला ते मी विशेष सांगून काही फायदा नाही. बोला, राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे, त्यांना पूर्वीचे जे कारण घडलेले आहेत त्याच्यामुळे उत्तर भारतीय लोकांचे मन दुखलेले आहेत. जेव्हा आपण हिंदुत्वाचा अजेंडा पकडू हातात तेव्हा सगळा भारत, सगळे हिंदू आपले होतील. जेव्हा आपण भाषेची गोष्ट करू तर बाकीच्या भाषा तुटतील. जेव्हा आपण म्हणू की मी मराठी माणूसच श्रेष्ठ, तर गुजराती, मारवाडी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओखमिया, उडिया, बंगाली हेही म्हणतील आम्ही श्रेष्ठ, तर हिंदुत्वाचा नाश झालेला आहे भाषावादामुळे, प्रांतवादामुळे, वर्णवादामुळे, जातीयवादामुळे. तर वर्णवाद, जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवाद हा आपण जोपर्यंत समूळ नष्ट करत नाही, भाषा नष्ट होणं संभव नाही, पण त्याच्यातला जो ऊच नीच आहे हा नष्ट होऊ शकतो आणि तो केला पाहिजे. आणि हिंदुत्व एकीभूत केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा, मराठ्यांचं साम्राज्य स्थापन करण्याची शिवाजी महाराजांनी कधी गोष्ट केली नाही. शिवाजी महाराजांनी हिंदूंचं साम्राज्य स्थापन करण्याची गोष्ट केली. आपण जर भगवा हातात घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अजेंडा आपण हातात घेतला तर निसंशय पूर्ण भारतातले लोक आपले होतील, जे सगळे हिंदू आहेत. सर, राज ठाकरेंचा पहिले पंढरपूर होता, मराठी मुद्द्याला घेऊन ते चालले होते, आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतलाय. राज ठाकरेंना काय बोलायचं? त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतलेला आहे म्हणून त्यांना मी जाहीर समर्थन केलेलं आहे. हा मुद्दा सोडला पाहिजे का मराठी मुद्दा? मराठी माणूस करून हिंदू एकीभूत होणे नाही, कधीच होणे नाही. जेव्हा हिंदू करू आपण तेव्हा हिंदू एकीभूत होतील. जर मराठी माणूस म्हणू तर गुजराती तुटले, मारवाडी तुटले, बंगाली तुटले, ओखमिया, ओडिया, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड सगळे तुटले ना. जर आपण हिंदू म्हणू तर सगळे एकीभूत झाले, जर आपण मराठी म्हणू तर सगळे तुटले बाकीचे. औरंगाबादेमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या इथे नतमस्तक होऊन ओवेसीने एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की काय प्रकार आहे तिथं मथा टेकून त्यांनी हे दाखवलेलं आहे की तो हिरो आहे आमचा औरंगजेब, त्यांचा हिरो आहे. हिरो सारखं करण्याचा प्रयत्न करतो आपण आणि त्यांच्या तयाऱ्या आहेत हिरो सारखं करण्याच्या. आपण महामूर्ख हिंदू सडक्या जातीयवादात, वर्णवादात, भाषावादात आणि प्रांतवादात अटकलेलो आहे. आपण हे चारही सडके वाद सोडून जेव्हा हिंदुत्वाच्या धर्मध्वजेखाली एकीभूत होऊ तेव्हाच धर्माचं रक्षण होईल हे आपण जाणलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी जाणलं पाहिजे. हिंदुत्वाचा नारा राज ठाकरे लावलेलाच आहे, तरीही त्याला विरोध होतोय युपीमध्ये येण्यासाठी. पहिले विरोध, मग हसणं, मग विचार करणं आणि मग अनुसरण करणं ही परंपराच आहे. त्यामुळे त्याचा चिंता करू नये. हाथी चले बजार और कुत्ते भोंके हजार या भावनेत राहून आपण हिंदुत्वाचा धर्मध्वजा घेऊन निरंतर चाललं पाहिजे.